राज्यातील 8वी ते 12वीच्या शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याचा विचार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी जी 24 तासला याबाबत माहिती दिली आहे. ज्या भागात सध्या 8वी ते 12वीचे वर्ग सुरू आहेत तिथे 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं. याबाबत 2 ते 3 दिवसात नियमावली जाहीर करण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली आहे. शाळा सुरू करण्याबाबत घाई नको, परिस्थिती पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिलाय. नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा धोका कायम आहे, त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल असंही डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे, त्यामुळे इथले निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे संकेत दिलेत. नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे 30 रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. सर्व रुग्ण ग्रामीण भागातले आहेत, या भागात विशेष काळजी घेण्यासाठी आता सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची सुद्धा चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा हे निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे. लहान मुलांचं लसीकरण 2022च्या पहिल्या तिमाहीत होऊ शकतं अशी शक्यता सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांनी वर्तवली आहे. अमेरिकन फार्मा कंपनीसोबत सिरमतर्फे येणाऱ्या कोवोवॅक्स या लसीची किंमत तिच्या लॉन्चिंग वेळीच जाहीर होईल असंही ते म्हणाले. केंद्र सरकारकडून सर्व सहकार्य मिळत असून कंपनीला कोणतीही आर्थिक अडचण नसल्याचं सुद्धा पुनावाला यांनी म्हटलंय. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपत्कालीन लसीच्या वापराच्या परवानगीसाठी भारताकडे अर्ज केलाय. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा सिंगल डोस यापुढे असणार आहे. 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेतला जाईल असे संकेत मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेत. याशिवाय 2 डोस घेतलेल्यांना इतर मुभा देण्याचाही विचार सुरू असल्याचं ते म्हणाले. आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांनी जबाबदारीनं वागावं असं सांगत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार खुले करण्याबाबत मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालकांना आश्वासन दिलं गेलंय. टास्क फोर्स सोबत चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहून वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातील. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या मास्क तपासणी करणाऱ्या पथकातील सदस्यांना काही तरुणांनी मारहाण केली आहे. विनामास्क तरुण दुचाकीवर ट्रिपल सीट चालले होते. विनामास्क असल्यामुळे पथकातील कमांडो यांनी दुचाकी थांबवली आणि मास्क विचारणा केली, तेव्हा चिडलेल्या तरुणांनी धक्काबुक्की करत त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण सुद्धा केली. कोरोनामुक्त जिल्ह्यात विद्यार्थ्यांची हजेरी कमालीची कमी आहे. 8 कोरोनामुक्त जिल्ह्यात 8वी ते 12वीच्या शाळा सुरू झाल्या, मात्र पटसंख्या कमीच आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ 10.41% इतकीच आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी जारी केलेल्या नियमावलीमध्ये जाहिरातींमुळे गर्दी आकर्षित होता कामा नये असे आदेश दिल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं संभ्रमात पडलेली आहेत. सध्या वर्गणी आणि देणग्या बंद असल्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून मंडळांना आर्थिक मदत होऊ शकते, त्यामुळे जाहिरात झळकवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केलेली आहे. वाशिम जिल्ह्यात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये आता वाढ झाली आहे. खासगी दवाखान्यात डेंग्यूचा उपचार घेण्यावर रुग्णांचा अधिक भर आहे. त्यात लहान मुलांचं प्रमाण सगळ्यात जास्त असून डेंग्यू नियंत्रणासाठी गावागावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान नागरिकांनीही स्वच्छता पाळावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात डेंग्यूनं थैमान घातलंय. तालुक्यातील छोट्या मोठ्या रुग्णालयांसह तिवसाच्या उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात संख्या आढळून येते, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं गावात दवंडी देऊन घर परिसरात स्वच्छता राखण्याचं तसंच वाढलेलं गवत कापणं, पाणी साचू न देण्याचं आवाहन करण्यात येतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. खेड आणि चिपळूणची ते पाहणी करतील. मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी महाडला भेट दिली होती, दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली. आता संसदेच्या अधिवेशनातून वेळ काढून ते उद्या खेड आणि चिपळूणची सुद्धा पाहणी करतील.
अकरावी सीईटी साठी एकाही शिक्षण मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रश्नसंच दिला गेला नसल्याचं आता समोर येत आहे. राज्यातील अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी एकाही केंद्रीय आणि खासगी शिक्षण मंडळांनी राज्य मंडळाकडे प्रश्नसंच दिलेला नाहीये. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान ही बाब निदर्शनास आली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक या राखीव जागांवरील प्रवेशासाठी सुद्धा सीईटी पात्र विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे सीईटी न देता अकरावी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी वाट पाहावी लागणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीला गेलेले असून देवेंद्र फडणवीस सुद्धा आजपासून 4 दिवस दिल्लीत असतील. माजी मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तर चंद्रकांत पाटील फडणवीस सुद्धा शहा यांना भेटणार आहेत. महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री खासदार आणि राज्यातल्या नेत्यांची दिल्लीमध्ये 9 तारखेला बैठक आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी काँग्रेसनं मेगा प्लॅन तयार केलाय. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा थेट शिवाजी पार्कात घेण्याची योजना पक्षानं आखली आहे. याबाबत पक्षाचे प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक झाली. यावेळी पक्षाची रणनीती आणि जाहीरनामा याविषयी चर्चा झाली. भारत चीन एलसीवर गोग्रामध्ये आमनेसामने असलेल्या दोन्ही देशांच्या लष्करामुळे गेली 15 महिने तणाव कायम होता. मात्र आता दोन्ही देशांनी आपापली सैन्य माघारी घेतलेली आहेत. गोग्राबाबत झालेल्या 12व्या लष्करी चर्चेतून हे मोठं यश आलंय. गोग्रा पोस्ट भागात दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेली सगळी तात्पुरती बांधकामं आणि त्यांच्याशी संबंधित पायाभूत सोयीसुविधा सुद्धा नष्ट करण्यात आलेल्या आहेत. मुंबई अहमदाबाद खासगी तेजस गाडी आजपासून धावणार आहे. आयआरसीटीसीच्या वतीनं ही गाडी चालवण्यात येणार आहे. आठवड्यातील 4 दिवस मुंबई अहमदाबाद तेजस एक्सप्रेस धावणार आहे. मुंबई ते अहमदाबाद ही तेजस एक्सप्रेस आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस धावेल. प्रत्येक मुलाला आपल्या आईचं आडनाव लावण्याचा अधिकार आहे. त्याबाबत त्या मुलाचे वडील सक्ती करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिलाय. एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं. मुलीच्या नावामागे तिच्या आईचं आडनाव न लावता आपलं आडनाव लावावं अशी मागणी तिच्या वडिलांनी या याचिकेद्वारे केली होती. ड्रोनच्या मदतीनं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरातल्या दुर्गम भागामध्ये सीडबॉल टाकून वनीकरणाचा प्रयत्न करण्यात येतोय. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू आहे. या प्रयोगाला यश मिळाल्यास राज्यभरातील वनपरिक्षेत्रात अशा प्रकारे वृक्षारोपणाची व्यापक मोहीम अवघ्या काही तासात राबवता येऊ शकते. ऑलिम्पिक स्पर्धातील ॲथलेटिक्समध्ये पदकाची प्रतीक्षा नीरज चोप्रा संपवणार का याची उत्सुकता लागली आहे. आज नीरजची अंतिम फेरी होणार आहे. पात्रता फेरीमधील पहिल्याच प्रयत्नात त्यानं 86.59 मीटर भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचंही नीरज पुढे आव्हान असेल. कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून देशाला ब्रॉन्झच्या अपेक्षा आहेत. आज त्याचा ब्रॉन्झ पदकासाठीचा सामना होणार आहे. काल त्याचा सेमीफायनलमध्ये अजबैरझानच्या हाजी अलीफकडून पराभव झाला. त्यामुळे आता त्याचा सामना ब्रॉन्झ पदकासाठी होणार आहे. बजरंगने पहिल्या लढतीत किर्गिझिस्तानच्या तर दुसऱ्या लढतीमध्ये इराणच्या कुस्तीगिराला चितपट केलं. आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालवणाऱ्याला एका ड्रग तस्कराला एनसीबीनं खारघर इथून अटक केली आहे. स्टीफन स्टॅम्युएल टोनी असं या ड्रग तस्कराचं नाव असून त्याच्याकडे 102 किलोग्रॅम कोकेन होतं ते जप्त करण्यात आलंय. पण या कारवाई दरम्यान टोनी यानं एनसीबीच्या पथकावर हल्ला केला. त्यामध्ये 2 अधिकारी जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. उल्हासनगरमधील अल्पवयीन मुलाला दुचाकी चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरत असल्याची कबुली त्यानं दिली. चोरलेल्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यावर हा मुलगा ती दुचाकी रस्त्यावरच सोडून देत होता. त्याच्याकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्यात. अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये मयत गुंड भावेश कांबळेच्या वाढदिवसानिमित्तच्या टोळक्यानं प्रचंड दहशत माजवली. मयत गुंडाच्या पिलावळीनं दहशत माजवण्यासाठी पिस्तुलं आणि तलवारी हवेत फिरवत प्रचंड धिंगाणा घातला. भावेश कांबळे या गुंडाचा गेल्या वर्षी खून झालाय, पण त्याची टोळी अजूनही कायम आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अक्षय उर्फ प्रसाद कानिटकर असं अटक केलेल्याचं नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यात शिरड शहापूर इथं चक्क एटीएम मशीनच पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औंढा नागनाथ वसमत मार्गावरील शिरड शहापूर बस स्थानकाजवळ भारतीय स्टेट बँकेचं एटीएम चोरट्यांनी पळवलंय. घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर फोडलेलं एटीएम पोलिसांना सापडलं. या एटीएम मध्ये सुमारे 43 लाख रुपये भरले होते. छत्रपतींचा विचार म्हणजे